नदी तूच अंति तूच तूच सर्व ठाई। नमस्कार, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंगळवारी आहे मोठी कार्तिक अमावस्या। तर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय नक्की करायचा आहे। आयुष्यातले सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर होईल, नोकरीत व्यवसायात कामात खूप अशी प्रगती होईल, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। कार्तिक अमावस्या ही या वर्षातील शेवटची अमावस्या आहे, त्यामुळे या अमावस्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। खरं पाहिलं गेलं तर अमावस्याचा दिवस हा चांगलाही आहे आणि वाईटही आहे। तर आपल्याला वाईटांसाठी तो वाईट आहे आणि चांगल्यांसाठी तो चांगला देखील आहे। तर अमावस्या ही 12 तारखेला चालू होणार आहे आणि 13 संपणार आहे। तर अमावस्याच्या दिवशी बघा, आपल्याला हा पिंपळाच्या झाडाचा उपाय नक्कीच करायचा आहे। असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो। अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी काही उपाय करायचे असतात। आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करण्यासाठी आपण काही सेवा आणि काही उपाय देखील करायला पाहिजे। तसेच या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान देखील करू शकतो। तसेच आपण आपल्या इच्छेनुसार या दिवशी दान देखील केलं तरी आपल्याला कृपा आशीर्वाद मिळतात, म्हणजेच आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही। तर बघा, पिंपळाचं झाडे आपल्याला म्हणजे आपल्या धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली झाड मानलं जातं, म्हणजे या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो असं देखील म्हटलं जातं। म्हणजे आपण जर त्या देवी देवतांची पूजा केली तर आपल्याला अनेक फायदे देखील त्याचे होत असतात। तसंच बघा, ही या वर्षातील शेवटची अमावस्या आहे आणि योगायोगाने ही अमावस्या मंगळवारी आलेली आहे, यामुळे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। जर आपण अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली किंवा पिंपळाच्या झाडाचा पानांचा उपाय केला तर शनिदेवापासून आपल्याला म्हणजे शनिदेवापासून आपल्याला मुक्ती मिळते। तसंच जो पितृदोष लागलेला आहे तो देखील दूर होतो। म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे। पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करत असतात। पिंपळाच्या मुळांमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो। केशव फांद्यांमध्ये, पानांमध्ये देवहरी आणि फांद्यांमध्ये नारायण असतो, असा या देवतांचा पिंपळाच्या झाडांमध्ये वास असतो। फळांमध्ये सर्व देवतांचा वास असतो। हे पिंपळच्या झाडाचं जे म्हणजे एक हे वृक्ष आहे ते भगवान विष्णूंचाच वास आहे असं म्हटलं जातं। म्हणूनच या झाडाची सेवा आहे ती या दिवशी आपल्याला करायची असते। असं केल्याने भगवान विष्णूंचा देखील कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो। आपण आवर्जून अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि अमावस्याच्या दिवशी काही उपाय देखील करायचे आहे। जो मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे, तुमच्या आयुष्यामध्ये काही ज्या अडचणी असतील, दारिद्र्य असेल, नोकरीत व्यवसायात कामात खूप प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। म्हणजे आपला व्यवसाय आहे तो व्यवसाय चांगला चालत नाही, पाहिजे तसा मोबदला आपल्याला मिळत नाही, आपल्याला बऱ्याच कामांमध्ये अडचणी येत असतात। आयुष्यातल्या अशा सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला हा पिंपळाच्या 11 पानांचा उपाय करायचा आहे। किंवा आपण एखादं काम करत आहे त्यातून देखील आपल्याला चांगला पाहिजे तेवढा मोबदला भेटत नाही। हे बघा, अमावस्या म्हणजे अमावस्या ही मंगळवारी आली तर त्याच दिवशी आपल्याला हा उपाय करता येत असतो। तर योगायोगाने हा दोन्ही तिथी एकत्र आल्यामुळे आपल्याला हा उपाय करता येणार आहे। हा उपाय केल्याने आपल्याला आपल्या सर्व कामांमध्ये यश मिळेल, आपल्या सर्व अडचणी दूर होतील, दारिद्र्य दूर होईल। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला पिंपळाचे 11 चांगले पानं घ्यायचे आहे। पानं तुटलेले, फुटलेले, चिरलेले, होल पडलेले नसावे, चांगले 11 पिंपळाचे पानं घ्यायचे आहे आणि हे पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर आपल्याला हे पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कुंकू, अष्टगंध आणि चंदन मिक्स करून आपल्याला मिक्स केल्यानंतर आपल्याला त्या पानावर एखाद्या काडीने किंवा आपण काडीपिठीतली काडी घेऊन श्रीराम आपल्याला त्यावर लिहायचं आहे। श्रीराम प्रत्येक पानावर लिहायचं आहे किंवा राम लिहिलं तरीही चालेल। आपल्याला त्या पानांवर श्रीराम लिहायचं आहे आणि त्या पानाची आपल्याला कोणत्याही धागा घेऊन माळ तयार करायची आहे। तर तुम्ही लाल, पिवळा कोणताही धागा घेतला तरीही चालेल आणि 11 पानांची आपल्याला माळ म्हणजे हार तयार करून घ्यायचा आहे। ही माळ घेतल्यानंतर अगरबत्ती घ्यायची आहे आणि आपल्याला ह्या दोन वस्तू आणि गुळ फुटाणे घेऊन मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। मारुतीला पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर पाणी घालून अगरबत्ती लावून आपल्याला ही माळ मारुतीला घालायचं आहे।
बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं योगायोगाने कार्तिक अमावस ही मंगळवारी आलेली आहे आणि मंगळवार हा मारुतीला समर्पित आहे. म्हणजे हा वार मारुती आणि भगवान हनुमानांना समर्पित असतो. त्यामुळे आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन ही हनुमंतरायांना माळ घालायची आहे आणि प्रार्थना करायची आहे आमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दुःख दारिद्र्य दूर होऊ दे, नोकरीत व्यवसायात कामात खूप अशी प्रगती होऊ दे असं म्हणायचं आहे. आणि ती माळ घालून अगरबत्ती लावून गुळ फुटाण्याचा नैवेद्य ठेवून आपल्याला परत घरी यायचं आहे. तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळी केला तरीही चालेल, दुपारी केला तरीही चालेल, किंवा तुम्ही संध्याकाळी जॉबवरून आल्यावर केला तरीही चालेल. तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. असं केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर होईल, नोकरीत व्यवसायात आपली प्रगती होईल आणि आपल्याला एक दिवसातले म्हणजे 7 पिढ्यांचे दारिद्र्य एक दिवसात दूर होईल. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका. धन्यवाद.